नागपूर शहरात 4 तारखेला नमो युवा महासंमेलन होणार आहे. त्यात 1 लाख युवा सहभागी होणार आहे. मागच्या 10 वर्षाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 40 पेक्षा जास्त योजना केंद्र सरकारने केल्या आहे. त्याची माहिती देण्यासाठी JP नड्डा 4 तारखेला नमो युवा महासंमेलनात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 4 तारखेला 3 वाजता नमो युवा महासंमेलन राष्ट्रीय नमो युवा महासंमेलन नागपूरला अमरावती रोड युनिव्हर्सिटी ग्राउंडवर 1 लाख युवांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. या नमो युवा संमेलनाला माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी, राष्ट्रीय युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी, आमचे सर्व आमदार खासदार आणि मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातून विदर्भातून 18 ते 35 वयोगटाचे युवा या महासंमेलनाला येणार आहेत. मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये या देशातील युवकांना स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया अनेक प्लॅटफॉर्म ज्याचा युवकांच्या योजनाबद्दल युवकांना दिलेल्या युवकांसाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्याचा जर या ठिकाणी प्रेसमध्ये सांगितलं तर जवळपास 40-45 योजना 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वात युवकाकरता केंद्र सरकारने केल्या आहेत. या युवकांना माहीत व्हाव्या आणि येणाऱ्या 2024च्या या अमृत काळाच्या भारतामध्ये आणि 24 ते 29 मध्ये युवकांना देशाबद्दल काय वाटतं, विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे, मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे आणि या विकसित भारताच्या संकल्पामध्ये युवकांना त्यांचं मत काय आहे, आमचा जो जाहीरनामा येणार त्यांच्यावर संकल्प पत्र देऊन त्या संकल्प पत्रामध्ये युवकांचं मत आम्ही घेणार आहोत.